सचिन वाजे कोण आहेत? महाराष्ट्र पोलीस दलात सचिन वाजे सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत। ते असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर म्हणजेच API या पदावर कार्यरत होते। मुंबई क्राईम ब्रांचच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटचे प्रमुख म्हणून ते सेवा बजावत आहेत। मुंबईत घडणाऱ्या गुन्हेगारी कारवायांची गोपनीय माहिती मिळवून त्या रोखण्याचं काम क्राईम ब्रांचच्या या युनिटकडे आहे। जून 2020 मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली समितीने सचिन वाझेंचं निलंबन मागे घेण्याचा निर्णय घेतला। निलंबन मागे घेतल्याने तब्बल 16 वर्षांनी वाझे यांचा पुन्हा महाराष्ट्र पोलिसांच्या सेवेत येण्याचा मार्ग खुला झाला। पोलीस दलात परतल्यानंतर वाझे यांची आयुक्तांनी प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या मुंबई क्राईम ब्रांचमध्ये नियुक्ती केली। अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णब गोस्वामींच्या अटकेमागे वाझेंचं महत्त्वपूर्ण भूमिका होती। अर्णब गोस्वामींच्या कथित TRP घोटाळ्याचा तपास सचिन वाझे करत होते। या प्रकरणात बार्कचे माजी प्रमुख पार्था दासगुप्ता यांना अटक करण्यात आली होती। अभिनेता ऋतिक रोशन आणि कंगना रनौत यांच्या ईमेल प्रकरणाची चौकशी वाझेंचं युनिट करत होतं। याच वाझेंना मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर आढळलेल्या स्फोटकाप्रकरणी आणि मनसुख हिरण मृत्यूप्रकरणी NIA अटक केली आहे। या संदर्भातील अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी शिवबंधन न्यूजला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।